खानदेशातील नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुसुटीत मिळावे समाज कल्याण विभागाच्या 2007 चे परिपत्रक उमेदवारांच्या रक्त नातेवाईकांमध्ये वैधता प्रमाणपत्र असल्यास जवळच्या रक्त नातेवाईकांना 1 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र मिळावे जात पडताळणीच्या मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांसह आयुक्तांवर कारवाई करावी अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय जळगाव धुळे येथे करण्यात यावे अशा विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय कोळी समाज परिषद व आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज मो अभ्यंकर यांना निवेदन देण्यात आले आहे. पश्चिम खानदेश म्हणजे आताचे जळगाव धुळे व नंदुरबार जिल्हा. जिल्ह्यातील कोळी ढोर टोकरी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार व इतर या अनुसूचित जमातीच्या लोकांना संविधानिक हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्रदान करणारे सक्षम अधिकारी व पडताळणी समित्या यांच्याकडून बेकायदेशीर वर्तन होऊन या अनुसूचित जमातीच्या लोकांना संविधानिक हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात पूर्वीपासून राहत असणाऱ्या कोळी ढोर व टोकरे कोळी नंदुरबार जिल्ह्यातील जमातीस मागील 1.5-2 वर्षापासून जमातीचे दाखले जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातून मिळत होते. परंतु सध्या या आदिवासी कोळी जमातीच्या विद्यार्थ्यांची व सर्वसामान्य माणसाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. नंदुरबार जिल्ह्यातील सक्षम अधिकारी जमातीच्या लोकांना विद्यार्थ्यांना काही एक कारण दाखवून दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासनाने मान्यता दिलेल्या सेतू केंद्रातून देखील दाखल्याचे ऑनलाईन फॉर्म स्वीकारले जात नाही. एखाद्याचा फॉर्म जरी स्वीकारला गेला तरी काही ना काही तुटी काढून अर्ज बाद केला जातो. कागदपत्रात जातीची नोंद नसलेल्या 1950 पूर्वीच्या पुरावा नाही अर्जदाराने मागणी केलेली जमाती अनुसूचित क्षेत्रात राहत नाही अशा काही ना काही त्रुटी दाखवत प्रमाणपत्र गैर ठरवण्यात येते. यामुळे आदिवासी कोळी समाज व्यतीत झाला आहे. तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजना खावटी अनुदान ठक्कर बापा योजना शालेय शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजना अशा प्रकारच्या अनेक सरकारी सवलतीपासून या जमातीच्या लोकांना नंदुरबार जिल्ह्यात वंचित राहावे लागत आहेत. या शासनाच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आदिवासी कोळी समाज न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी अनुसूचित जाती जनजाती आयोगाचे अध्यक्ष ज मो अभ्यंकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भाऊराव बागुल उपाध्यक्ष अशोक सिरसाट सचिव ब्रिजलाल सिरसाट सुभाष सोनवणे हिरामन चव्हाण शहराध्यक्ष सुरेश तवर सुखलाल कोळी विजय चित्ते अशोक तवर सुखलाल कोळी व समाजातील नागरिक उपस्थित होते. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य आदरणीय दशरथजी भांडे साहेब त्यांच्या आदेशाने या नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी या पूर्व खानदेश पश्चिम खानदेश म्हणजे आताचे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील कोळी ढोर टोकरे कोळी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार व इतर ज्या अनुसूचित जमातीच्या जाती आहेत त्यांना संविधानिक हक्कापासून वंचित केले जाते आहे. या ठिकाणी ज्या जाती आहेत त्यांना कायदेशीर हक्कापासून वंचित केले जात आहे आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल 14, 16, 21 याचं उल्लंघन होत आहे. आमच्याकडे आम्ही आदिवासी कोळी असल्याबाबत सर्व प्रकारचे पुरावे आहेत. इनामी जमीन महसूल अधिकाऱ्याच्या रेकॉर्ड रूमला त्या ठिकाणी त्या सर्व पुरावे मिळतात. नंतर जन्माच्या दाखल्यामध्ये सुद्धा त्याबाबतच्या नोंदी मिळतात आणि कास्ट सर्टिफिकेट देखील आम्हाला मिळतं. व्हॅलिडिटी होतात परंतु काहींना जाणून बुजून या ठिकाणी त्रास दिला जातो आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी या अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे महाराष्ट्र राज्य आयोगाचे अध्यक्ष जमो अभ्यंकर साहेब यांना आता थोड्या वेळापूर्वी निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी आमच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो. उदाहरणार्थ खावटी अनुदान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही त्याचप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र प्रांताधिकारी किंवा विभागीय दंडाधिकारी यांच्याकडनं मागितले जातात आणि या समाजाला ज्या घटनादत्त सवलती आहेत त्याच्यापासून वंचित केलं जात आहे.